वारी अंतरंग या वारीचे अंतरंग उलगडून सांगणाऱ्या मालिकेत आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला राजाश्रय दिलेल्या शितोळे सरकार व वारी सोहळ्यातील त्यांच्या परंपरेबाबत जाणून घेणार आहोत. चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. राज्यासह परराज्यातील भाविक वारकरी आषाढी वारीला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. एका दिवसात वाहनाने न जाता लाखो लोक हे संतांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारी करतात. संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, शांतीब्रह्म, संत एकनाथ, संत नामदेव आदी संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन वारकरी पंढरीला येतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा लष्करी शिस्तीचा. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे 1832 पासून हा सोहळा एका सरदाराने अर्थात माऊलींचे निस्सिम भक्त हैबतबाबा अरफळकर यांनी सुरू केला असून सोहळ्याला शितोळे सरकार यांचा राजश्रय लाभलाय. माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यात बेळगाव जिल्ह्यातील चिकोडीमधील अंकली या गावातील शितोळे सरकार यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. उर्जित सिंहराजे शितोळे सरकार आणि त्यांचे चिरंजीव महाजी शितोळे सरकार हे दोघे सध्या वारी काळात महत्वाची भूमिका साकारत आहेत. माऊलींच्या दोन्ही अश्वांचा मान शितोळे सरकार यांच्याकडे तर आहेच, पण त्याचबरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला राजाश्रय देण्याचं कार्य शितोळे सरकारांनी पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून केले आहे. हैबतबाबांनी माऊलींचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. तीच परंपरा पुढे शितोळे सरकारांनी राजाश्रयासह अव्याहत सुरू ठेवली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. हैबतबाबा अरफळकर यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची सरदारकी होती. एकदा त्यांना माऊलींच्या भक्तीची प्रचिती आली, त्यानंतर ते माऊली चरणी लीन होऊन आळंदी येथे राहत असत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा एकत्रित पालखी सोहळा तत्कालीन काही कारणांमुळे विभागला गेल्यानंतर त्यांनी माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा नेण्याची प्रथा सुरू केली. त्यावेळी शितोळे सरकार यांनी राजाश्रय देऊन पालखी सोहळ्यासाठी लागणारे साहित्य लवाजमा दिला. आजही ही परंपरा सुरू असून पालखी सोहळ्यातील अश्व, माऊलींचा तंबू शितोळे सरकार यांचा असतो. तसेच सोहळ्यादरम्यान होणाऱ्या बैठका, महत्वाचे निर्णय हे शितोळे सरकार यांच्या पालाजवळ होत असतात. 1832 पासून ही परंपरा अंकलीचे शितोळे सरकार जपतायत. वारी काळात माऊलींच्या पादुकांचा विसावा शितोळे सरकारांच्या तंबूमध्येच असतो. याबरोबरच सकाळचा मानाचा नैवेद्यही शितोळे सरकार यांच्याकडूनच जातो. वारी सुरू असताना वारकऱ्यांमध्ये अथवा दिंड्यांमध्ये काही वाद झाले, भांडण तंटा झाला किंवा काही अडचण असेल तर त्याच्या निवाड्यासाठी शितोळे सरकारांना सांगितले जाते. विषय अगदीच गंभीर असेल तरच शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली जरी पटक्याच्या तंबूजवळ त्याचा अंतिम निर्णय होतो. म्हणजेच वारी काळातील काही वाद असल्यास ते शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली संपुष्टात आणण्यात येतात. तंबू आपलाच लागतो, तिथं नैवेद्य जो जातो पहिला नैवेद्य आमच्याकडनंच जातो देवाकडं. जे काय न्याय व्हायचे असतील ते आपल्या तंबूच्या जवळच होतात. अथवा काय तर त्याच्यामध्ये बदल काय पण करायचं झाला तर ते सगळे वाटेवरच, हे सगळे आपल्या तंबूच्या ह्याच्यावरती होतात, जरी पटक्याच्या खालती होतात सगळे न्याय. त्या हिशोबाने आतापर्यंतची परंपरा जी चाललेली आहे ती चाललेली आहे. म्हणजे तसे लोक पण आहेत. आणखीन शिस्त ही अगोदर आमच्याच पूर्वजांनी, ती आणखीन जे वारकरी पूर्वज होते तिने ती शिस्त लावलेली आहे. आणि ती शिस्त आणि परंपरा ती अजूनपर्यंत चालू आहे. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये पण ती अजूनपर्यंत लागू होती. त्याच्यामध्ये थोडा पण बदल करायचा झाला तर जरा अवघड जाते. म्हणून बदलीचा त्याच्यामध्ये आम्ही जास्त हे करत नसतो, राजकीय शिस्तीमध्येच चालत असतो. राजाश्रयामुळेच वाखरी ते पंढरपूर माऊलींच्या पादुका घेऊन चालायचा मानही शितोळे सरकार यांच्याकडे.
5 दशकांहून अधिक काळ उर्जित सिंह राजे शितोळे सरकार माऊलींच्या पादुका घेऊन वाखरी ते पंढरपूर पायी चालतात. पालखी सोहळा सुरू झाल्यावर शितोळे सरकारांच्या हस्ते पादुका पालखीत ठेवल्या जातात. पंढरपुरात आल्यावर आरती झाल्यानंतर त्यांच्या हातात पादुका दिल्या जातात आणि नंतर तिथून मंदिरापर्यंत शितोळे सरकार त्या पादुका घेऊन जातात. पौर्णिमेच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने पंढरपुरातील वारी सोहळा समाप्त होतो. यावेळी टेम्पो किंवा वाहनातून अश्वांना नेऊन शितोळे सरकार यांचा वारीतील परतीचा प्रवास सुरू होतो. वारी अंतरंगाच्या आजच्या भागात आपण शितोळे सरकार आणि वारी सोहळ्यातील त्यांच्या परंपरेबाबत जाणून घेतलं. उद्या पुन्हा भेटूया आणखी एका नव्या विषयासह.